राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने नाशिक महानगरपालिकेतील करवाढ व नागरिकांच्या प्रश्नांबाबत विभागीय आयुक्त नाशिक महसूल विभाग यांच्याशी चर्चा करून मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. सदर चर्चेमध्ये करवाढ रद्द करण्यात यावी, अनेक अनधिकृत बांधकाम व स्लम एरिया शासनाकडून नियमित केला जातो त्या धर्तीवर वाढीव बांधकामाची कारवाई थांबवावी, जुन्या गावठाणांचा पुनर्विकास करण्यासाठी योजना राबवाव्यात, तर नाशिक महानगरपालिकेतील अंगणवाड्या बंद करण्याबाबत घेतलेल्या निर्णयाचा विचार करून सदर निर्णय रद्द करावा अशा अनेक नागरिकांच्या समस्यांवर बैठकीत चर्चा करून निवेदन देण्यात आले. सदर प्रश्नांवर सकारात्मक कारवाई करावी, अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशाराही यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने देण्यात आला. तर अधिक माहिती समीर भुजबळ यांच्याकडून देण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आज आम्ही या महसूल आयुक्तांना आमचं निवेदन देण्यासाठी आलो होतो. शहरामध्ये जे काही करवाढीचा प्रश्न आहे किंवा शिटकुमातल्या काही रहिवाशांसाठी अंगणवाडीचा प्रश्न आहे, आणि सर्वात महत्त्वाचा म्हणजे करवाढीचा जो काही प्रश्न जो आहे तो प्रश्न अतिशय गहन असा झालेला आहे. आणि जी काही करवाढ केलेली आहे ती म्हणजे थोड्या प्रमाणात जर केली असती तर सामान्य नागरिकांना त्रास झाला नसता, पण एकदम मोठ्या पटीने जी आहे ही करवाढ केलेली आहे आणि त्यासाठी जे आहे आपली नाशिककर जनता जी आहे त्रसलेली आहे. त्यामुळे BJP जे सरकार आहे, BJP महापौर आहे, त्यांची जे मेजॉरिटी आहे आणि त्यांच्याच वतीने जे आहे हा अविश्वास ठराव आणला होता. BJP हे जे सत्ताधारी लोक आहेत त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे जाऊन जो आहे हा प्रश्न निकाली काढण्याची आवश्यकता होती, पण ते न करता एकीकडून वेगळे अधिकारी नेमायचे, त्यांच्याकडून वेगळे करवाढ आणि इतर जे आहे प्रश्न निर्माण करायचे आणि मग जनतेसमोर एक नाटक रचायचं की बाबा हे आम्ही जे आहे हे जनतेसाठी करत आहोत